मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आज पुण्यात सभा पार पडली। या सभेत बोलताना राज यांनी शरद पवार हे बाळासाहेबांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत असल्याचा आरोप केला आहे। आता राज यांच्या वक्तव्यामुळे काही प्रश्न निर्माण झाले आहेत, पाहूयात त्यांचाच आढावा घेणारा हा खास रिपोर्ट। पवार साहेब सांगतायत की आम्ही सकाळी भांडायचो आणि रात्री जेवायला एकत्र बसायचो। तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांची क्रेडिबिलिटी घालवताय। शिवसेनेला एवढी देखील अक्कल नाही आहे की तुम्ही काय कोणाबरोबर राहताय, पण हे स्वतः इतके सत्तेमध्ये मशगूल आहेत की यांना कशाची काही पर्वाच नाहीये। शरद पवार खरंच बाळासाहेबांची विश्वासार्हता घालवतायत? शरद पवार खरंच शिवसेनेला बदनाम करतायत? राज ठाकरेंनी केलेल्या या दाव्यामुळे हे दोन प्रश्न विचारले जात आहेत। आज पुण्यातल्या सभेत राज ठाकरेंनी केलेला दावा काय होता तो आधी सविस्तर बघा। कोणतरी शिवसेनेमधलं बोललं म्हणे की म्हणे काय आघाडी सरकार, काय कुठचं सरकार आहे, महाविकास आघाडी सरकार, हे पाहिलं असतं तर बाळासाहेबांना आनंद झाला असता। याच्यावरती कहर म्हणजे पवार साहेब सांगतायत की आम्ही सकाळी भांडायचो आणि रात्री जेवायला एकत्र बसायचो। तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांची क्रेडिबिलिटी घालवताय। शिवसेनेला एवढी देखील अक्कल नाही आहे की तुम्ही काय कोणाबरोबर राहताय। राज ठाकरेंच्या या विधानाला आधार होता तो मुंबई विद्यापीठात बाळासाहेबांच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर शरद पवारांनी केलेलं हे विधान। त्यांनी हल्ले केले, ते हल्ले करताना त्यांनी त्यांचे शब्द वापरताना कंजूसी केली नाही, विविध प्रकार टीका त्यांनी वाजवत केली आणि त्या तसेच माझ्याकडून सुद्धा चौवीस प्रकार टीका ही चर्चा केली होती। पण वैशिष्ट्य असायचं की सभा संपल्याच्या नंतर संध्याकाळ आमची एकत्र असायची। आता या आम्ही घरी गेल्याच्या नंतर आम्हाला जे काही आवडतं त्या सगळ्याच्या संबंधीचं उत्तम जेवण करायचं, तासांतास आमच्या गप्पा चालायच्या। म्हणजे बाळासाहेब आणि शरद पवार हे वरून एकमेकांचे कट्टर विरोधक असल्यासारखं दाखवायचे आणि आतून या दोघांची छुपी युती होती असा त्याचा अर्थ होतो। आणि म्हणूनच शरद पवार हे बाळासाहेबांच्या विश्वासार्हतेवर बट्टा लावतायत असा आरोप राज ठाकरे यांनी केला। शिवसेनेवर त्यांनी बोलू नये आणि बाळासाहेबांची क्रेडिबिलिटी काय आहे हे महाराष्ट्र आणि देश जाणू नये, स्वतःविषयी बोलावं, स्वतःच्या पक्षाविषयी बोलावं, दुसऱ्यांच्या पक्षाविषयी त्यांनी बोलण्याचा तसा संबंध नाही। बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रात 50 वर्षापासून काम करते आणि त्यांच्या भाषेत क्रेडिबिलिटी आहे म्हणून हा पक्ष 50 वर्ष टिकतो। पण खरंच बाळासाहेब आणि शरद पवार यांचं भूतकाळात साटलोटं होतं का? खुद्द बाळासाहेब ठाकरेंनी शरद पवारांसोबतचे आणि शरद पवारांनी बाळासाहेबांसोबतचे अनेक खुमासदार किस्से राज ठाकरेंच्या हजेरीतच सांगितले होते। आमचं त्यांचं हाड वय नव्हतं सो कधी, माझ्याकडे पाहिल्यानंतर हाडं दिसतील पण वैर नाही, बिलकुल नाही। त्यांच्याकडे पाहिल्यानंतर हाडं कुठे आहेत तेच कळणार नाही, त्यामुळे तिथेही वैर नाही, मतभेद नाहीत। असलाच तर आमच्या दोघांमध्ये थोडासा पोटभेद आहे, ते दोघांकडे उभारल्यानंतर बघितल्यानंतरही तुम्हाला दिसून येतील की पोटभेद आहेत। राज तुलाही माहीत नसेल, उद्धव तुलाही माहीत नसेल, बाळासाहेबांनी आम्ही म्हणून एकत्र व्यवसाय केला होता। आम्ही एक 5-6 मित्रांनी म्हणून एक मासिक काढलं, बाळासाहेबांच्या घरी सगळी चर्चा झाली, मासिक काढायचं ठरलं, 5-5 हजार रुपये प्रत्येकाने गुंतवणूक करायची ठरली आणि कुणीतरी सल्ला दिला ते मासिक आमची काढण्याची कल्पना जसा इंग्लिशमध्ये टाईम मासिक आहे त्या धर्तीवर आपण काढायचो आणि कुणीतरी सल्ला दिला की पहिला अंक तुम्ही सिद्धिविनायकाला जो अर्पण करा तो एवढा खपेल की कुठं दिसणारच नाही आणि पहिला अंक आम्ही सिद्धिविनायकाला अर्पण केला पुन्हा तर कधी दिसलाच नाही।
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची मैत्री जगजाहीर आहे. त्यांचा एकमेकांच्या विचारसरणीला असलेला टोकाचा विरोध हाही सुपरिचित आहे. कधी काळी राज ठाकरेही शरद पवारांच्या व्यक्तिमत्वाचे चाहते होते. त्यातला अगदी सर्वांना परिचित असलेला मथळा म्हणजे तेल लावलेला पहलवान. हे मला आज पटतंय की हातालाच लागत नाही, हाताला सापडत नाही याचा अर्थ काय. याचा अर्थ असा, माफ करा परंतु एका आजाराच्या देखील हाताला पवारसाहेब लागले नाहीत. तिथूनही निसटले आणि हे साधं सोपं काम नाही. ह्याला एक वेगळ्या प्रकारचं रसायन परमेश्वराने बनवलं आणि या महाराष्ट्राचं नशीब की हे महाराष्ट्रात ते दिलं. पण जेव्हापासून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची युती झाली तेव्हापासून राज ठाकरेंनी शरद पवारांवर शरसंधान साधलं नाही, अशी एकही सभा झाली नाही. त्यामुळे राज ठाकरेंचा हा विरोध फक्त पवार द्वेष आहे की खरंच शरद पवार बाळासाहेबांच्या विश्वासार्हतेवर बट्टा लावतायत हे तपासण्यासाठी सध्या तरी कोणतीही फुटपट्टी कुणाकडेही नाही आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.